नमस्कार, आज आपण शेंगदाणा आणि गुळ याचे लाडू बघत आहोत. त्यासाठी इथे घेतले 500 ग्रॅम शेंगदाणे, हे भा गॅसच्या लो फ्लेमवर भाजून घेतलेले आहे आणि याची साल काढून टाकलेले आहे. आता हे मिक्सर जारमध्ये ॲड करून रफली बारीक करून घेऊया आणि त्यामध्ये हे 2 बॅचमध्ये काढले हे असे पूर्ण काढून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण गूळ थोडासा बारीक करून घेतलेला, हा खलबत्त्याने बारीक करून घेतलेला गूळ आहे, असाही बारीक केलेला चालतो. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे मिक्सर जारमध्ये काढायचं 2 बॅचमध्ये. ते आपण काढून घेऊयात. याच्यामध्ये हे मिक्सचर ॲड करायचं. हे लाडू खाण्यासाठी खूप हेल्दी आहे, मुलांना मधल्या वेळात देण्यासाठी शिवाय नाश्त्याला. तर हे बारीक करून घेऊयात या पद्धतीने. याला तेल सुटेल इथपर्यंत हे बारीक करायचं. असा मिक्सरलाच गोळा तयार होतो. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. या पद्धतीने केल्यास हे लाडू भन्नाट तयार होतात. असं हे 2 बॅचमध्ये काढून घेऊयात. हे आता काढून झालं आहे. आता छान एकसारखं मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मस्त. आता याचे आपल्याला पाहिजे तो आकार बनवूयात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे आपले हेल्दी आणि टेस्टी गुळ शेंगदाण्याचे लाडू. या पद्धतीने सगळे